नमस्कार, महाराष्ट्र आवाज मध्ये आपले स्वागत. मी वर्षा सामंत. 33 मामूळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा पालिकेला समजला जाणारा चौक येथे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती. आज शिवसेनेच्या बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या चौक येथे शिवसेनेतर्फे भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याचे आयोजन चौक विभाग प्रमुख सुधीर ठोंबरे व जिल्हा प्रमुख मोतीराम ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. 33 मावळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत ज्येष्ठ तसेच युवा कार्यकर्ते व महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपल्या लाडक्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविला. तसेच श्रीरंग बारणेच पुन्हा खासदार म्हणून निवडून येतील असा सार्थ विश्वास सरचिटणीस कामगार आघाडी रायगड भाजपा याचे ज्ञानेश्वर साखरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे लोक त्यांना नाकारणारच आहेत की त्यांच्याकडे कुठलीही पॉझिटिव्ह अशी विचारसरणीच नाहीये. फक्त नरेंद्र मोदी यांना बाजूला करा आणि ते कशासाठी करायचं असं कोणताही मागचाही त्यांच्या बाबतीतला अनुभव नाही आणि या पुढे तो असेल असं नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान असतील त्यासाठी जे आपले आत्ताचे खासदार आहेत आणि आत्ताचे उमेदवारी आहेत आणि जे पुढचे खासदार असतील त्याच्यामुळे ते सेना शिवसेना भाजप आणि जे सगळे मित्रपक्ष आहेत ज्यात RPI आहेत या सगळ्या मिळून अशीच रणनीती आहे की जास्तीत जास्त मतांनी इथून निवडून द्यायचं आहे आणि तो किती असेल तो आकडा मी सांगितलेला आहे. तसेच 26 तारखेला बाईक रॅलीचेही आयोजन केले आहे असे सांगितले. युवा कार्यकर्ता निखिल मालुसरे यांनी मावळ हा विभाग मोठा असून कोकण व घाटमाता असे त्याचे भाग पडतात त्यामुळे त्यांच्या समस्याही वेगळ्या. पण श्रीरंग बारणे यांनी या वेगवेगळ्या समस्या या 5 वर्षात सोडवून मावळ प्रांताचा विकास साधला व भविष्यातही तेथे अशी प्रगती त्यांच्या नेतृत्वाखाली होईल असे प्रतिपादन केले. या ठिकाणी आपण पाहू शकतो की मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी जी काही या विकास कामं केलेली आहेत 5 वर्षामध्ये त्यानुसार त्यांनी जनतेने सुद्धा त्यांना पावती दिलेली आहे. तसेच देशाची सर्वोच्च असं संसद त्यांनी सलग 5 वेळा संसदरत्न पुरस्कार पटकावलेला आहे त्यामुळे त्यांच्या पात्रतेवर कुठेही संशय येत नाही आहे. आणि तसं बघितलं तर मावळ हा भाग अर्धा घाटमाथ्यावर आहे आणि अर्धा कोकणात आहे त्यामुळे इथल्या समस्या वेगळ्या आहेत. त्या समस्या जाणून घेण्यासाठी फक्त इथलं भूमिपुत्र धावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. तसेच राहिलेली काही कामं असतील ती 5 वर्ष त्यांनी भरपूर केलेली आहे. तशी कर्जत आणि पनवेल ही शटल सेवा ही किती दिवस बंद होती काहीच चालू होत नव्हती परंतु आपोआप बारणे मोतीरामजी ठोंबरे श्यामबाई साळवी सुधीरजी ठोंबरे आणि या प्रांताचे आमदार मनोहर शेठ भोईर यांनी सतत पाठपुरावा करून या ठिकाणी ही शटल सेवा चालू केलेली आहे त्यामुळे गोरगरीब जनतेला खूप काही सोपं झालेलं आहे. तसंच यापुढेही लोकलचं काम हे लवकर लवकर पूर्ण व्हावं ही आमची इच्छा आणि ते आप्पासाहेब बारणे हेच पूर्ण करू शकतात ही आमची पूर्णपणे खात्री आहे. त्यानुसार आम्ही सर्व तरुण वर्ग किंवा महिला किंवा इथे असलेले सर्व कार्यकर्ते भाजपा RPI शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करून आप्पासाहेब बारणे या ठिकाणी कसे निवडून येतील व देशामध्ये नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भक्कम सरकार जे असं या ठिकाणी स्थापित व्हावं ही आमची सदिच्छा आहे. आणि या ठिकाणी आम्ही तरुण वर्ग तसेच सर्व महिला 100% प्रचार करून आणि आमच्यावर जेवढं होऊ तेवढं करून आणि या ठिकाणी आप्पासाहेब बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवू हीच आमची सदिच्छा आहे. महिलांनीही आपला पाठिंबा श्रीरंग बारणे यांनाच आहे असे सांगितले. चौक हा बालेकिल्ला समजला जातो शिवसेनेचा आणि त्यातून विभाग प्रमुख सुधीर ठोंबरे आणि झडपी सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली आज ही भव्य दिव्य रॅली निघाली. त्याच्यावरूनच तुम्ही म्हणजे विचार करा की या चौक विभागातून नक्कीच आप्पा बारण्यांना जास्तीत जास्त मतदान दिलं जाईल आणि आप्पा बारणे निवडून येणार याच्यात कोणतीही शंका नाही आहे आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि घराघरातून आम्ही महिलांना जाऊन आप्पा बारण्यांना मतदान करा हे सांगितलेलं आहे.